काल संध्याकाळी मी व माझ्या बऱ्याचशा सहकाऱ्यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये माननीय श्री खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये वर्षा बंगला येथे प्रवेश केलेला आहे आणि बऱ्याचशा लोकांचं सहकार्य लाभलं मला याच्यामध्ये. प्रवेश करताना मी कोणालाही म्हणजे तुम्हाला आता तुम्ही आता प्रश्न विचारला तर सांगू इच्छितो की प्रवेश करताना मी कोणालाही जबरदस्ती केलेली नव्हती की बाबा माझ्यावर चालाच म्हणून. ज्यांना वाटलं की माझं नेतृत्व चांगलं असेल आणि ते माझ्यावर काम करू शकतील तेच माझ्याबरोबर आलेले आहेत. आणि मला असं वाटतं की कोपरकिरणेमध्ये ज्यावेळेस मनसे स्थापन करत होतो त्यावेळेस मनसे स्थापन करताना मी सामान्य घरातली लोक सामान्य घरातली तरुण त्यांनाच मी पुढे घेऊन ही मनसे पक्ष जो आहे तो पूर्ण नवी मुंबई कोपरकिरणे घनसोली इथे स्थापन केलेला. आणि मला असं वाटतं की आतासुद्धा मला कोणाला घेऊन यायचा अधिकार नाही आहे. माझ्यामध्ये एवढी ताकद आहे की मी शिवसेनेसाठी तरुणांची फळी आणि सामान्य लोकांचं जे समर्थन आहे ते माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या मागे उभे करू शकतो. ना मला कुठल्याही प्रकारचा आता आरोप प्रत्यारोप करायचा नाही आहे. जे झालं ते मी राजीनामा दिलं त्याच वेळेस बोललेलो आहे. त्याच्यावरती मला आता कुठल्याही प्रकारचं भाष्य करायचं नाही आहे. आता ज्या पक्षातनं मी बाहेर निघालेलो आहे त्याच्यामुळे मला त्याच्यावरती बोलणंही उचित वाटत नाही. पण एक मात्र नक्की की मला म्हणजे मी सर्वांना सांगू इच्छितो मी राजीनामा दिल्याच्यानंतर बऱ्याच लोकांना वाईटही वाटलं, बऱ्याच लोकांनी शुभेच्छाही दिल्या. परंतु माहिती नसतं प्रत्येकाला की बाबा राजीनामा देण्यामागचं मुख्य कारण काय असतं किंवा त्याच्यामागे काय प्रॉब्लेम्स असतात, जो पदाधिकारी काय समस्या फेस करत असतो, काय समस्यांना तोंड द्यावं लागतं, असं तो प्रत्येकाचा एक भाग असतो. परंतु मला असं वाटतं की माननीय राजसाहेब यांच्यामुळे किंवा यांच्या पक्षामुळे मी इथपर्यंत पोचलो यात कुठलंही दुमत नाही आहे. पक्षावरती किंवा माननीय राजसाहेब किंवा इतर माझे जे सहकारी आहेत जे माझ्यावर काम करत होते यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा माझा राग आणि द्वेष नाही आहे. उलट मी त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांच्यामुळे बरेचशी काम करण्याची संधी मिळाली आणि जे काय होतं ते त्यांच्यामुळेच होतं. परंतु जर भविष्याचा विचार केला तर आपल्याला काही निर्णय घ्यावे लागतात ज्याच्यामागे बरीच कारणं असतात आणि तो निर्णय मी घेतला. त्याचबरोबर लोकांना मला असं वाटतं की राजीनामा देणं किंवा पक्ष बदलणं याच्यापेक्षा लोकांची कामं होणं हे खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही जेव्हा पक्षाच्या कार्यालयामध्ये काम करत असता तेव्हा तुमच्याकडे लोक कुठल्या ना कुठल्या तरी समस्या घेऊन येत असतात. ते कुठल्या नेत्याच्या अंडरमध्ये तुम्ही काम करता हे महत्त्वाचं नसतं तर त्यांच्या समस्या निवारण होणं हे खूप महत्त्वाचं असतं. तर त्याच्यामुळे कुठला पक्ष आणि कुठला बॅनर हा महत्त्वाचा नाही असं मला वाटतं. लोकांचे कामं होणं हे खूप गरजेचं आहे. झालंच जे सर्व मला असं वाटतं की त्याच्यावरती आता बोलून काही फायदा नाही आहे. पण पुढची जी संधी मला आता आलेली आहे लोकांसाठी काम करणं आहे त्याच्याकडे माझं असं मला असं वाटतं की मी त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि जी कामं याच्या आधी करत होतो ती कामं तशीच किंवा त्याच्यापेक्षा जास्ती जोर लावून कामं येणाऱ्या काळामध्ये होतील. माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या नेतृत्वामध्ये मला जनतेसाठी चांगलं काम करण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा करतो.